कारभार चॅनलमध्ये मित्रांनो नमस्कार। प्रथम तुमचा व्हिडिओला लाईक करून घ्या। चॅनलवरचे जे नवीन सदस्य मित्र आलेले आहेत त्यांनी कृषी वार्ता चॅनलला सबस्क्राईबचे बटन दाबून बेल आयकॉन इथे क्लिक करून घ्या। तर मित्रांनो कपाशीमध्ये आज आपण इथे निम्मा प्रवास इथे पूर्ण केलेला आहे। पुढे अतिशय महत्त्वाचा हा टप्पा मित्रांनो आपल्याला इथे पूर्ण करायचा आहे, कारण आता अनेक समस्या आपल्या कपाशीवरती पुढे येणार आहेत। तर आता जो या मुशाचा टप्पा आहे अतिशय महत्त्वाचा टप्पा मित्रांनो हा आपल्याला पार पाडायचा आहे। तर थंबनेलमध्ये मित्रांनो आपण पाहिल्याप्रमाणे 50 रुपयामध्ये बोंडाळी नियंत्रण आपण थंबनेलमध्येच इथे पाहिलेलं आहे आणि तोच विषय घेऊन मी तुम्हाला आज इथे समोर इथे आलेलो आहे। तर मित्रांनो 50 रुपयामध्ये आपण बोंडाळी नियंत्रण कसा करू शकता तर ते तुम्हाला मी इथे सांगणार आहे। तर मित्रांनो यामध्ये आपण पाहू शकता फेरोमन सापळे। मित्रांनो आपण आपल्या जमिनीमध्ये हेक्टरी येथे 5 लावायचे आहेत, तर फेरोमन सापळे आपण कसे लावायचे आहे ते पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला आता येथे देणार आहे। तर मित्रांनो व्हिडिओ येथे पूर्ण पाहायचा आहे। हे फेरोमन सापळे आपण हेक्टरी 5 येथे मित्रांनो लावायचे आहेत। तर खर्च मित्रांनो जास्त नाही, हेक्टरी आपल्याला 200 ते 250 रुपये मित्रांनो खर्च येथे येणार आहे। बोंडाळीचं जे नुकसान येथे पुढे होणार आहे ते आपण येथे बऱ्यापैकी येथे नियंत्रित येथे ठेवू शकतो आणि जे आमोशाला येथे पतंग येणार आहेत तर हे फेरोमन सापळे लावल्यामुळं जे पतंग आपले नर पतंग येथे येणार आहेत ते पूर्ण या फेरोमन सापळेमध्ये येथे अडकणार आहेत आणि आपलं नियंत्रण तेथेच पूर्ण येथे होणार आहे। जे आपल्याला पुढे मागडे असे स्प्रे येथे फवारणीचे करावं लागणार आहेत ते आपण येथेच टाळू शकता। तर हे फेरोमन सापळे मित्रांनो लावायचे कसे आणि यासाठी काय वापरलं जातं तर आता व्हिडिओमध्ये आपण पूर्ण येथे पाहणार आहोत। तर यासाठी मित्रांनो आपल्याला आवश्यक असते ती एक काठी। तर ही काठी नेमकं लावायची कशी आणि झाडाच्या किती हाईटवरती ही काठी ठेवायची तर पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। जर आपली झाडाची हाईट मित्रांनो 4 फुटाची जर असली तर आता हे मित्रांनो झाड जे आपलं आहे 5 फुटापर्यंत झाड येथे झालेलं आहे। तर या झाडाच्या वरती मित्रांनो आपली काठी असली पाहिजे, म्हणजे 1/2 फूट झाडाच्या वरती आपण आपली काठी ठेवायची आहे। जसजशी झाडाची उंची वर वाढत जाईल तसतशी आपली काठी जी आहे तिच्यावरती हा ट्रॅप आपण झाडाच्या वरती 1/2 फूट येथे ट्रॅप ठेवायचा आहे। आपण बरोबर सरीच्या मधोमध येथे घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला मध्ये चालताना पण अडचण येथे झाली नाही पाहिजे आणि आपली जर बैल मशागत असेल तर बैल मशागतीला पण हा ट्रॅप येथे आडा आला नाही पाहिजे। त्यासाठी बरोबर सरीच्या मधोमध हा ट्रॅप आपण इथे लावायचा आहे। आता मित्रांनो पाहू शकता छोटं झाड मी यासाठी निवडलं आहे मित्रांनो, कारण आपल्याला दिसलं पाहिजे यासाठी मी एकदम छोट्या झाडापाशी येथे मी घेतलेलं आहे। तर आता आपण इथे काठी मित्रांनो रोवून घेणार आहोत। तर ही काठी मित्रांनो आपण रोवून घेतलेली आहे आणि ट्रॅप आपल्याला इथे बांधायचा आहे। साधं फडकं जरी असलं तरी काही हरकत नाही। तर झाड मित्रांनो पाहू शकता आणि ट्रॅप आपण वरती मित्रांनो बांधायचा आहे। तर अशा पद्धतीमध्ये ट्रॅप इथे बांधायचा आहे। तर हेक्टरी मित्रांनो 5 ते 8 पर्यंत आपण इथे लावू शकता, 5 लावली तरी काही हरकत नाही। तर पाहू शकता हे पा अशा पद्धतीमध्ये बांधायचं आहे आणि वरून पण बांधायची सुविधा आहे, खालून पण बांधून घ्या वरून पण बांधून घ्या। आणि बोंडाळीचं नियंत्रण मित्रांनो जो नर पतंग आहे तो यामध्ये अडकणार आहे। तुम्हाला मी सांगणार आहे नेमकं नर पतंग कशाकडे येथे आकर्षित होतो, जेणेकरून नर पतंग येथे या ट्रॅपमध्ये अडकणार आहेत आणि जे भविष्यात आपल्याला बोंडाळीचं संकटाला पुढे सामोरं जावं लागणार आहे ते आपण येथेच खंडित करू शकता। म्हणजे बोंडाळीचं जे जीवनचक्र आहे ते आपण या ट्रॅपमध्येच इथे संपुष्टात आणू शकता। तर एकदम साधा सोपा मित्रांनो पर्याय आहे। तर अशा पद्धतीमध्ये आपण याची बांधणी केलेली आहे। तर झाडाच्या वरती 1/2 फूट मित्रांनो हे आपण बांधलेलं आहे। येथे खाली हे जे पिशवीचं तोंड आहे हे ओपन मित्रांनो ठेवायचं नाही, हे येथे लक्षाता घ्या। येथे आपण जे याला बांधून घ्यायचं आहे, आपल्याकडं रबल जर असेल तर रबरी सहाय्याने बांधून घेऊ शकता किंवा साधं कापडाच्या सहाय्याने पण आपण इथे बांधून घेऊ शकता। कारण ज्यावेळेस पतंग येथे येणार आहेत तर वरून जरी पतंग येथे खाली आले, वरून जरी खाली पतंग येथे आले तर खालून डायरेक्ट निघू नये म्हणून आपण हे बांधणी करत आहोत। तर अशा पद्धतीमध्ये एकदम साध्या सिंपल पद्धतीमध्ये हे बांधून टाकायचं आहे। तर मित्रांनो आता पाहू शकता आपण हे वरचं झाकण आहे आणि हा लूर्स आहे मित्रांनो। तर याला मादी पतंगचा येथे सेंट दिलेला असल्यामुळे याच्याकडे नर पतंग येथे आकर्षित होतात आणि जे मादी पतंग आहेत तर नर पतंग आणि मादी पतंगचं येथे मिलन न झाल्यामुळं आपण यांचं जीवनचक्र या ट्रॅपमध्ये समाप्त करू शकता। तर ह्या लूर्सला मित्रांनो अजिबात हाताने स्पर्श करायचा नाही। आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी येथे हाताने स्पर्श करतो, परंतु आपण कापडी फडकं किंवा जी आपली प्लॅस्टिक पिशवी जर असेल त्याच्या सहाय्याने या लूर्सला धरायचं आहे आणि बरोबर ती मित्रांनो पाहू शकता आपण
तर या छिद्रामध्ये बरोबर याला फिट करायचं आहे. तर पाहू शकता हे पा, येथे आपण फिट करून दिलेलं आहे. मग आता मित्रांनो आपण स्पर्श करू नका, कारण दाखवण्यासाठी मी तुम्हाला इथे मी वैयक्तिक माझ्या हाताने इथे स्पर्श केलेला आहे. परंतु आपण इथे स्पर्श करू नये. तर मार्केटमध्ये 20 ते 25 रुपयाला या लूर्स आपल्याला इथे भेटतील, आणि हा जो सापळा आहे तर दोन्ही मिळून आपल्याला 50 रुपयेपर्यंत इथे भेटू शकतो. तर आता पाहू शकता हे पा, तर ह्या ज्या कापा आहेत तर या याच्यामध्ये बसून द्यायच्या आहेत. या तीन कापा या याच्यामध्ये बसून द्या. तर पाहू शकता हे पा, तर एकदम साधी सोपी पद्धत मित्रांनो आहे. आणि बोंडाळी मित्रांनो जो पतंग आहे व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला दाखवलेला आहे, तर तो पतंग मित्रांनो यामध्ये आपण आपल्या प्लॉटमध्ये त्याचा इफेक्ट किती झालेला आहे तो आपण या फेरोमेन सापळ्याच्या साहाय्याने आपण इथे पाहू शकता. याच्यामध्ये 2-3 जर पतंग इथे आपल्याला आढळून आले, नर पतंग जर आढळून आले, तर आपण म्हणायचं आहे की आपल्या प्लॉटमध्ये कुठंतरी आता बोंडाळीचा शिरकाव इथे चालू झालेला आहे. आणि अधिक जर 5-6 पतंग जर आपल्याला इथे आढळून आले तर म्हणायचं आहे की बऱ्यापैकी आपल्या प्लॉटमध्ये बोंडाळी इथे आलेले आहे. आणि जर 10 पतंग जर आपल्याला या ट्रॅपमध्ये आपल्याला दिसून आले तर आपण समजायचं आहे आपल्या प्लॉटमध्ये भरमसाठरित्या बोंडाळीचा अतिरेक झालेला आहे. आणि आपल्याला रासायनिक स्प्रे इथे अतिशय जलदगतीने घेणं येथे गरजेचं आहे. तर हे आपण इथे समजून जायचं आहे. या लाल लूरला मित्रांनो मादी पतंगचा सेंट असतो, त्यामुळे नर पतंग जे आहेत त्या या लूर्सकडे आकर्षित होतात. आणि या छिद्राच्या साहाय्याने बरोबर इथे आत पडले जातात. आणि आपण इथे बांधणी केल्यामुळं या पिशवीमध्ये ते मरण पावतात. आणि नर पतंगचं जे जीवनचक्र आहे ते या पिशवीमध्येच इथे मित्रांनो खंडित होतं. आणि जे संभाव्य पुढील जे धोके आहेत ते आपण या 50 रुपयाच्या फेरोमोन ट्रॅपच्या साहाय्याने इथे नष्ट करू शकता. तर अशा पद्धतीने आपण जो नर पतंग आहे त्याचं जीवनचक्र इथे खंडित करून पुढे जी बोंडाळी आपल्या कपाशी प्लॉटवरती येणार आहे त्याचं नियंत्रण इथेच मित्रांनो करू शकता. एकदम कमी खर्चातला हा जैविक उपाय मित्रांनो आहे. यामध्ये जास्त खर्च पण आपल्याला करण्याची गरज नसते. आणि बोंडाळी आपल्या प्लॉटवरती किती आली आहे हे पण आपल्याला इथे या ट्रॅपच्या साहाय्याने समजतं. म्हणजे 2% आहे, 5% आहे, 10% आहे. तर या साहाय्याने आपण फवारणी पण आपल्या प्लॉटमध्ये सहजासहजी घेऊ शकता. तर हा ट्रॅप आपण आमोशाच्या आधी 2 ते 3 दिवस आधी लावून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला पतंग जे पकडायचे आहेत ते पतंग आपण इथेच पकडू शकता आणि नष्ट करू शकता. तर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी तुम्हाला दिलेला आहे. तर आता व्हिडिओला इथे लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ जास्त शेअर करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो इथे थांबणार आहोत. तर धन्यवाद.